इयत्ता सातवी, विषय गणित, घटक बँक व सरळ व्याज, सराव संच 41, जाणून घेऊया. मुद्दल, मुदत, दर, रास यापैकी तीन बाबी दिल्यास चौथी बाब काढणे. बघा, चार बाबी दिलेल्या आहेत, त्यातली जर समजा तीन बाबी आपल्याला माहिती असतील तर आपण चौथी बाब काढू शकतो. सूत्रामध्ये शोधण्याच्या संख्येसाठी अक्षर मानायचं आणि अक्षर मानून समीकरण मांडून उदाहरण आपल्याला सोडवता येतं. समीकरण आपण सोडवायला शिकलेलो आहोत. मुद्दल बरोबर 25,000 रुपये, रास बरोबर 31,000 रुपये, मुदत बरोबर 4 वर्ष, तर व्याजाचा दर किती हे गणित आपल्याला सोडवायचं. बघा, व्याजाचा दर काढायचा. सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याला माहिती आहे मुद्दल 25,000 आहे, रास 31,000 आहे आणि मुदत 4 आहे. व्याजाचा दर कोणत्या सूत्रामध्ये येतं, तर सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क छेदामध्ये 100. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम व्याज देखील माहिती हवं, तर मग व्याज काढून घेऊ शकतो का आपण. तर व्याजाचं सूत्र काय, व्याज बरोबर रास वजा मुद्दल. आणि म्हणून आपण रास काय आहे ही बघा, 31,000 आहे, त्याच्यातून वजा मुद्दल वजा केली म्हणजे काय केलं, 25,000 घालवले, उत्तर किती आलं, 6,000. म्हणजे आपल्याला व्याज मिळालं 6,000, मुद्दल 25,000 रुपये, मुदत 4 वर्ष आणि व्याज 6,000 रुपये. आपल्याला तीन किमती मिळालेल्या आहेत. आता आपण सूत्राच्या सहाय्याने व्याजाचा दर काढूया. आता दर, व्याजाचा जो दर आहे त्याला आपण अक्षर मानू, द द मानू. सूत्र काय आहे, सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ छेदामध्ये 100. ठीक आहे, आता किमती लिहून घेऊया. सरळ व्याज म्हणजे 6,000 आहे, मुद्दल सरळ व्याज 6,000 आपण इथं काढलेलं आहे म्हणून हां, मुद्दल 25,000 दिलेली आहे त्यांनी माहिती, दरसाठी आपण द अक्षर मानलेलं आहे आणि मुदत किती आहे, 4 वर्ष आहे ना काळ, तर तो 4 आपण लिहिलेला आहे आणि छेदामध्ये 100. आता या ठिकाणी बघा, आपल्याला दर काढायचा म्हणजे दर एकटा हवा आणि हे जे 100 असेल, हे 100 किंवा हे 25,000 किंवा 4 इकडे नको, म्हणून हे विरुद्ध दिशेला पाठवायचं. मग ज्या वेळेला हे 25,000 असतील किंवा 4 असतील किंवा 100, हे विरुद्ध दिशेला जाताना विरुद्ध क्रिया होते. म्हणजे बघा, हे या ठिकाणी अंशामध्ये आहेत की नाही, 25,000 आणि 4 ते छेदामध्ये जातील आणि 100 जो आहे तो अंशामध्ये जाईल. कसं आहे ते बघा, इथे दिसते तुम्हाला, म्हणजे 6,000 × 100 का झाले, कारण हे छेदात होते अंशात आले आणि हे अंशात होते ते छेदात गेले, 25,000 × 4. आता पुढे आपल्याला मागे आपण पाहिलेलं, या शून्याला हा शून्य गेला, बघा या शून्याला हा शून्य गेलं, या शून्याला हा शून्य गेला. हे शून्याला शून्य गेलं म्हणजे काय, आपण 1,000 भागलं, 1,000 6,000 भागलं आलं 6 आहे ना इथे, आणि 1,000 25,000 भागलं 25 आलं ते आहे, म्हणून द बरोबर. आता वर काय राहिलं, 6 × 100, वर म्हणजे अंशामध्ये 6 × 100 लिहिलं, छेदामध्ये काय राहिलं, 25 × 4. आता हा गुणाकार आपल्याला येतो ना, 6 × 100 म्हणजे काय, 600 ना, आणि 25 × 4 100. 100 पाढा सोपा आहे ना, येईल ना, 100 × 100, 100 × 200, 100 × 300, 100 × 400 आणि 100 × 6 = 600. म्हणजे ह्या ठिकाणी 6 भाग लागला म्हणजे दर किती आला, 6% 6% म्हणजे 100 × 6 आलं लक्षात. या ठिकाणी व्याजाचा दर आपण काढलेला आहे. उदाहरण, उन्मेषने काही रक्कम 5 वर्षासाठी सरळ व्याजाने कर्जाऊ घेतली. व्याजाचा दर दर साल दर %9 आहे. त्याने मुदती अखेर 17,400 रुपये परत केले तर त्याने किती कर्ज घेतले होते. ठीक आहे, बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे, तर त्याने काही रक्कम घेतली म्हणजे मुद्दल काय आपल्याला माहीत नाही, मुदत दिलेली आहे 5 वर्ष है ना, व्याजाचा दर त्यांनी दर साल दर %9 दिलेला आहे आणि मुदती अखेर त्याने 17,400 रुपये परत केले. तर आपण थेट हे जे सूत्र आहे ना, व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ छेदात 100, आता या ठिकाणी मुद्दल लिहायला काय नाही आहे, व्याज या ठिकाणी माहीत नाही आहे, दर फक्त माहिती आहे किती आहे, दर 9 आणि काळ माहिती आहे 5 वर्ष. मग हे गणित असं सोडवता येईल का, हे सूत्र वापरून आपल्याला पटकन सोडवता येणार नाही का नाही. हे बघा, हे सूत्र उदाहरण सोडवण्यासाठी आपण चटकन वापरता येत नाही. मग काय करायला लागलं आहे, तर कारण व्याज आणि मुद्दल दोन्ही माहीत नाहीत. परंतु बघा, 100 रुपये मुद्दलावर 5 वर्षात 45 रुपये व्याज होते हे आपल्याला कळलं. कसं काय कळलं, विचार करा. बघा, व्याजाचा दर किती आहे, 10 म्हणजे दर साल दर %9 आहे. मुद्दल किती आहे, 100,
मग एका वर्षाला 100 रुपयाला व्याज होतं 9 रुपये. आपल्याला मुदत किती दिलेली आहे? 5 वर्ष. म्हणजे एका वर्षाला 9 तर 5 वर्षाला 45, बरोबर आहे. म्हणून 100 रुपये मुद्दलावर 5 वर्षात 45 रुपये व्याज होते, हे लक्षात आलं. कळलंय ना नक्की? 100 रुपयाला 9 रुपये व्याज होतं 5 वर्षाचं, एका वर्षाचं. मग 5 वर्षाचं 45 होतं. म्हणून 100 अधिक 45 = 145 रुपये रास होते. कसली? 100 रुपये मुद्दलाची 5 वर्षाची रास किती होते? तर 145 रुपये रास होते. आता मुद्दल व रास यांचे गुणोत्तर मांडून समीकरण मिळवू. आता बघा, हे जे समीकरण आहे ना ते स्थिर असणार आहे ना, कारण मुद्दल वाढलं की व्याज वाढणार, बरोबर ना. आता उन्मेषचे मुद्दल म असेल तर, आता मुद्दलीला आपण म शब्द वापरला, म अक्षर वापरलं, मग बघा त्याचं जे गुणोत्तर कसं येईल. बघा, ही 17,400 काय आहे? रास आहे. आणि म काय आहे? मुद्दल आहे. म्हणजे मुद्दल आणि रास यांचं आपण गुणोत्तर केलेलं आहे, बरोबर. आणि इथे 100 काय मुद्दल आहे आणि 145 काय रास आहे. म ची किंमत काढणं सोपं आहे, 4 पैकी 3 गोष्टी माहिती आहेत आपल्याला. म्हणून म एकटा ठेवला, 17,400 आपण पलीकडे पाठवला. इकडे छेदात आहे तो पलीकडे जाऊन अंशात गुणाकार होईल. म्हणून 100 × 17,400 छेदामध्ये 145. आता बघा, या ठिकाणी 5ची कसोटी आपल्याला पाठ आहे ना, एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर 5ने भाग जातो. यालाही 5ने भाग जातो आहे, यालाही जातो आहे आणि यालाही जातो आहे. मग आपण पहिल्यांदा आपण ह्याला लावून बघूया. 5ने 145ला भाग लावला तर येतं 29. कसं आलं? 5 × 2 = 10, बाकी रेली 4, 4 पुढे 5 म्हणजे 45, 5 × 9 = 45. आणि इथे बघा, 20 × 5 = 100, 5 × 2 = 0 म्हणजे 21. म्हणजे 20 × 17,400 छेदामध्ये 29 म बरोबर आलं. आता असं गणित असेल ना, तर बघा 29 आणि 20 काय एका पाढ्यात नाही, परंतु हे पाढ्यात असू शकतात. हा विचारच करायचा की असू शकतात, मग भाग लावायचा पाहिजे. आता मला 29चा पाढा पाठ आहे, त्याच्यामुळे मला माहीत आहे की हे 29च्या पाढ्यामध्ये 174 आहेत. कितवे आहेत? 6वे आहेत. कसे आहे? 29 × 1 = 29, 29 × 2 = 58, 29 × 3 = 87, 29 × 4 = 116, 29 × 5 = 145 आणि 29 × 6 = 74. म्हणजे या ठिकाणी 29 × 1 = 29 आणि इथं 6चा भाग आणि हे 0 0 म्हणजे 600. 20 × 600 किती येणार? 12,000 रुपये. म्हणजे म म्हणजे काय? मुद्दल 12,000 रुपये मिळाले. ठीक आहे, आता सराव संच 41 सोडूया. प्रत्यक्षात सराव संचाला सुरुवात करूया. 1,700 रुपयांचे दर साल दर शेकडा काही दराने, म्हणजे दर त्यांनी दिलेला नाही, 2 वर्षांचे व्याज 340 रुपये येते, तर व्याजाचा दर शेकडा टिंबटिंबा असेल. ठीक आहे, किमती काय काय दिल्यात बघा. मुद्दल दिलेला आहे, व्याजाचा दर माहीत नाही, प्रश्न द मानू, प्रश्नचिन्ह म्हणण्यापेक्षा द मानू. आणि मुदत 2 वर्ष आणि व्याज दिलेलं आहे 340 रुपये. किमती दिलेल्या आहेत, त्या लिहून घेतल्या आपण. सूत्र आपल्याला माहिती आहे, व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क छेदात 100. व्याज म्हणजे काय? सरळ व्याज. आता व्याजाच्या ठिकाणी किंमत लिहिली 340, व्याज 340 रुपये. म म्हणजे मुद्दल 1700, म्हणजे 1,700 रुपये. द म्हणजे दर लिहिला, कारण त्याची किंमतच नाही माहिती आपल्याला काढायची. आणि क म्हणजे मुदत, ती 2 आहे आणि छेदामध्ये 100 दिले. आता आपण मागाशी काय पाहिलं की आपल्याला द एकटा हवा, म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या इकडे नको, द एकटा ठेवूया आपण. म्हणजे द बरोबर, बघा हे अंशातले छेदात गेलेत, 1,700 × 2 आणि छेदातला अंशात गेले. विरुद्ध दिशेला जाताना ते विरुद्ध होत असते क्रिया. आणि म्हणून 340 × 100 छेदामध्ये 1,700 × 2 आपण सोपं रूप देऊ. हे खाली जे 0 आहेत ते गेलेले आहेत या वरच्या 2 शून्यांशी. म्हणजे काय? 100ने भाग लावला 1700ला, 1,700ला ते 17 आले. आता बघा, दर बरोबर अंशामध्ये किती आले? 340 आणि छेदामध्ये 17 × 2. पुढे सोडूया, 340 × 34 भाग जातो. बघा सरळ दिसते, 34 × 34 आणि 34 जाय 340 है ना. दर किती आला? 10. व्याजाचा दर 10% आहे, 100 आला 10. दुसरं गणित,
3000 रुपयांचे विशिष्ट दराचे विशिष्ट वर्षाचे व्याज 600 रुपये येते, तर 1500 रुपयांचे तितक्याच दराचे तितक्याच वर्षाचे व्याज किती येईल? आता या ठिकाणी बघा, मुद्दल एक किती आहे? 3000 रुपये. त्या मुद्दल एकचं व्याज एक किती आहे? 600 रुपये. मुद्दल दोन किती आहे? 1500 रुपये. मग तितक्याच दराचे तितक्याच वर्षाचे व्याज दोन म्हणूया आपण, ते किती आहे माहीत नाही. मग आता ह्या ठिकाणी आपण आपलं ते सूत्र वापरू शकतो का? सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क छेदात 100 नाही वापरू शकत. मग आपण गुणोत्तर करू शकतो, कारण का तितकंच दर आहे आणि तितकेच वर्ष आहेत, म्हणजे या ठिकाणी समप्रमाण आहे. म्हणून बघा, हे 3000 काय आहे? मुद्दल एक. आणि त्याच्या अंशामध्ये काय लिहिलेलं आहे? तर 600 हे व्याज, तोच दर तेच तीच मुदत असल्यामुळे ते समप्रमाणातलं इकडेही लिहिलं. 1500 हे मुद्दल आहे आणि त्याचं व्याज 2. तर ठीक आहे, व्याज 2 काढायचं म्हणून ते एका बाजूला, आणि हा 1500 छेदात आहे तो अंशात देऊन टाकला, म्हणजे 600 × 1500 छेदात 3000 भाग जाऊ शकतो का? जाऊ शकतो का? 0 × 0 हां गेले की नाही? म्हणजे आता अंशामध्ये काय राहिलं? 600 × 15 आणि छेदामध्ये 30, ते पण पुढं भाग जाईल. बघा, याचं पुढं भाग जाईल ना, एका पाड्यात आहेत. ह्या 0ला हा 0 गेला, आणि 3 × 1 = 3, आणि 3 × 2 = 6 आणि 0 म्हणजे 20 × 15 म्हणजे दुसरं जे व्याज आहे ते 300. दुसरं व्याज म्हणजे काय? 1500 रुपयांचं व्याज जे आहे ना ते 300 रुपये आलेलं आहे. 1500 रुपयांचे तितक्याच दराचे तितक्याच वर्षांचे व्याज 300 रुपये येईल. जावेदने 12000 रुपये दर साल दर शेकडा 9 दराने काही वर्षांसाठी बँकेत ठेवले, बरोबर ना? तो दरवर्षी व्याजाची रक्कम काढून घे. किती वर्षात त्याला व्याजासह एकूण 17400 रुपये मिळतील बघूया. पहिल्यांदा माहिती लिहून घेऊया. मुद्दल 12000 रुपये, व्याजाचा दर 9 आहे, रास त्यांनी दिलेली आहे की 17400. क कालावधी आपल्याला काय करायचं आहे? काढायचं आहे, बरोबर ना? म्हणून प्रश्नचिन्ह दिलं आपण. त्यांनी काय म्हटलंय? प्रत्येक वर्षी तो व्याजाची रक्कम काढून घ्या, म्हणजे प्रत्येक वर्षाला त्याला काय व्याज मिळतंय ते तो नियुक्त काढून घ्यायचा. म्हणजे आपल्याला ते पहिलं एक वर्षाचं व्याज काढायला लागेल. म्हणजे या ठिकाणी मुदत काय होणार आहे? एक वर्ष होणार आहे की नाही? प्रत्येक वर्षाचं व्याज काढायचं म्हणजे एक वर्ष मुदत आहे, बाकीच्या तर किमती आपल्याला माहिती आहेत. म्हणून व्याज 1 = 12000 × 9 × 1. 1 का मुदत आपण एक वर्षाची काढतो म्हणून छेदात 100 सोडू शकतो आपण. या 0ला हा 0 गेला बघा, या 0ला हा 0 गेला, म्हणजे थोडक्यात 100 भागलं, 100 × 100, आणि या ठिकाणी 100 जेव्हा 12000 आपण गुणू भागू तेव्हा 120 येईल, म्हणजे 120 × 9 आलं की नाही खाली. आणि 120 × 9 जेव्हा आपण गुणाकार करू तेव्हा 1080, म्हणजे हे व्याज 1 आलं. व्याज 1 म्हणजे काय? एका वर्षाचं व्याज म्हणतोय आम्ही. एका वर्षाचं व्याज आलं 1080 रुपये. आता रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. रास दिलेली आहे आपल्याला, मुद्दल या ठिकाणी माहिती आहे ना 12000, आणि व्याज मात्र आपल्याला काढायचं आहे. हे एक वर्षाचं आहे, आपल्याला हे 5 वर्षाचं काढायचं आहे ना व्याज. हे 5 वर्षाचं आहे, हे 1 वर्षाचं नाही. तर मग या ठिकाणी व्याज बरोबर किती आलं? 17400 मधून 12000 वजा करा, व्याज आलो 5400 रुपये. कसं आलं लक्षात? कारण हे एका वर्षाचं नाही आहे, तर किती वर्षात ते कालावधी होईल त्या कालावधीचं. आता व्याज जे आहे ते मुदतीच्या समप्रमाणात असते, व्याजसुद्धा मुदतीच्या समप्रमाणात असते. समजा मुदत वाढली तर व्याजसुद्धा वाढणार आहे, पण मुदत कमी झाली तर व्याजसुद्धा कमी होणार. ठीक आहे, आता बघूया. व्याज, व्याज एक. क, क एक, बरोबर. क म्हणजे कालावधी. आता बघा, हे 5400 एकूण जे काय व्याज आहे ते, आणि हे 1080 एका वर्षाचं व्याज आहे. हे क म्हणजे एकूण कालावधी, आणि हा एक म्हणजे एक वर्ष. आता क ची किंमत काढण्यासाठी क आपण एका बाजूला ठेवला, हा आपण अंशात टाकला, म्हणजे हा जो 1080 आहे ना तो कुठे जाणार आहे? छेदात जाणार आहे ना, आणि हा 5400 छेदात आहे तो अंशात जाणार आहे. म्हणून 1 × 5400 छेदामध्ये 1080. ज्या वेळेला तुम्ही हा गुणाकार भागाकार कराल त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल की बघा, हा 0ला हा 0 गेला, आणि 108 × 5
म्हणजे दर कालावधी किती आला, 5 वर्ष आलेला आहे. पुढचं बघा, लताबेन यांनी गृहोद्योग सुरू करण्यासाठी बँकेतून काही रक्कम दर साल दर शेकडा 10 दराने 2.5 वर्षासाठी कर्जावर घेतली. 2.12 म्हणजे काय, 2.5 वर्ष. त्यांनी कर्ज फेडण्यासाठी एकूण 10,250 रुपये व्याज दिले. तर त्यांनी एकूण किती रक्कम कर्जावर घेतली होती, आता आपल्याला बघा यामध्ये काय करायचं. एकूण किती कर्जावर घेतली होती म्हणजे थोडक्यात मुद्दल काढायची आहे ना, काढूया आपण, ते पण काय अवघड नाही. सर्वप्रथम किमती लिहून घेऊ, मुद्दल माहीत नाही प्रश्नचिन्ह, व्याजाचा दर माहीत आहे 10, व्याज माहीत आहे 10,250, आणि क क म्हणजे कालावधी त्यांनी इथे दिलेला आहे बघा 2.5 वर्ष, बरोबर. सूत्र लिहिलं व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क छेदात 100. किमती लिहिल्या, व्याज म्हणजे 10,250, म म्हणजे माहीत नाही गुणिले 10, दर 10 गुणिले 5.2 छेदामध्ये 100. या ठिकाणी बघा हे एका पाड्यात आहेत, नाही दोन्ही जाऊ शकतो ना भाग, बे के बे गेला आणि बे 5 10 म्हणजे 6 अंशात बघा काय राहिले, 25 म, म्हणजे 5 गुणिले 5 25 आणि हा म 25 म छेदामध्ये 100 आणि इकडे व्याज आहे तसंच 10,250. आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे 25 म ठेवलं एकटं, हा 100 छेदात आहे तो विरुद्ध दिशेला जाताना अंशात जातो, आणि 25 म बरोबर 10,250 गुणिले 100, म्हणून म बरोबर 10,250 गुणिले 100 छेदामध्ये 25. का छेदात 25 गेलं, इकडं गुणाकार आहे विरुद्ध दिशेला जाताना तो भागाकार. बरं इकडून इकडे का पाठवलं त्याला, कारण म एकटा ठेवायचं तेव्हाच आपल्याला किंमत मिळेल, म्हणजे म ची किंमत ही इकडे जे काय असेल ती एवढी असेल म्हणून एकटा ठेवला, ठीक आहे. आता 25 भाग जातो बघा 100 25 1 25 25 4 100 ह्या दोघांचा गुणाकार करूया, म बरोबर 41,000. गुणाकार करून बघू शकता तुम्ही, लताबेन यांनी 41,000 रुपये कर्जावर रक्कम घेतली होती. इथं रक्कम शब्द राहिला, ठीक आहे. सारणीतील रिकाम्या जागा भरा. मुद्दल 4,200 रुपये, व्याजाचा दर 7%, मुदत 3 वर्ष, व्याज माहीत नाही रास माहीत नाही, ठीक आहे. आता आपल्याला ह्या किमती त्यांनी दिलेल्या आहेत ना, व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क छेदामध्ये 100. किमती लिहून घेऊया आपण, 4,200 × 7 × 3 = 100, ठीक आहे. आता बघा इथे हे आपल्याला माहिती आहे, 0 गेला, या 0 गेला, मग व्याज बरोबर 42 × 7 × 3 हा गुणाकार केला बघा, 42 × 7 = 294 आले, 7 × 14 = 1, 7 × 28 = 1, 29 × 294 × 3 उत्तर आलं 882. म्हणजे व्याज बरोबर 882 रुपये आलेले आहेत, व्याज मिळालं. आता रास काढायचे, आपल्याला रास काढायचं सूत्र माहिती आहे, मुद्दल अधिक व्याज. रास बरोबर मुद्दल किती आहे 4,200, व्याज किती आहे 882, त्या दोघांची बेरीज केली किती आली, रास बरोबर 5,082 रुपये, ठीक आहे. तर आपल्याला व्याज आणि रास दोन्ही काढलेले आहेत किमती. पुढचं गणित, मुद्दल माहीत नाही, व्याजाचा दर 6%, मुदत 4 वर्ष आहे, व्याज 1,200 रुपये आणि रास माहीत नाही, ठीक आहे. सूत्र वापरू, व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क छेदामध्ये 100. किमती लिहू, व्याज 1,200 लिहिले बरोबर म माहीत नाही गुणिले 6 × 4 = 100, दर 6 आहे म्हणून 6 लिहिला, क कालावधी 4 लिहिला. आता म एकटा ठेवायचा, म्हणजे हे जे आहेत ना 6 × 4 अंशात आहेत ते छेदात गेले बघा, विरुद्ध दिशेला जाताना विरुद्ध क्रियेत जात असतात, अंशातली छेदात जातात, छेदातल्या अंशात जातात, आणि हा 100 छेदात होता तो अंशात गेलेला, म्हणजे 1,200 × 100 = 6 × 4. बघा 6 आणि 1,200 हे 6 भाग जातो आहे ना, 6 × 6 = 12 आणि 0 × 0 = 200, आणि इकडे 4 × 100 भाग जातो, 4 × 1 = 4 आणि 4 × 25 = 100 आपला पाडपाठ आहे. 200 × 25 म बरोबर काय 200 × 25 गुणाकार करूया, 5,000 रुपये आलेले आहे बघा, म्हणजे या ठिकाणी मुद्दल मिळाली, मुद्दल मिळाली व्याज मिळाली, म्हणजे रास काढता येईल आपल्याला. काढूया रास, मुद्दल, हां सॉरी पहिले मुद्दल लिहून घेतली 5,000 रुपये, आता रास काढूया, रास बरोबर मुद्दल अधिक व्याज, म्हणून रास बरोबर 5,000 अधिक 1,200 = 6,200,
व्याज बरोबर किती आली 6,200 रुपये. सारणीतील रिकामे जागा भरा. ठीक आहे, मुद्दल 8,000 रुपये, व्याजाचा दर बरोबर 5%, मुदत दिलेली नाही, व्याज 800 रुपये. ठीक आहे, 3 किमती दिलेल्या आहेत, 4 पैकी आपण काढू शकतो. व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क छेदात 100. किमती लिहून घेतल्या, व्याज 800 लिहिलं बरोबर 8,000 गुणिले 5 गुणिले क छेदात 100. 5 हा दर आहे, दिसतो इथे, मुद्दल 8,000 रुपये. ठीक आहे, आता आपण एकटा क ठेवूया. मग क बरोबर बघा, हे जे अंशात आहे ते छेदात जाणार. 8,000 आणि 5 हे अंशात आहे ना, छेदात गेले, आणि जो छेदात आहे 100 तो अंशात गेला, म्हणजे 800 गुणिले 100, 8,000 छेद 5. आता सोडू शकतो ना, आपल्याला माहिती आहे या शून्याला हा शून्य गेला, या शून्याला हा शून्य गेला, म्हणजे 8 गुणिले 100 छेदामध्ये 80 गुणिले 5. परत भाग जातो बघा, 8 आणि 80 एकाच पाड्यात आहेत, म्हणजे 8 एके 8 आणि 8 10 80, म्हणजे 1 अंश 10 इथे राहिले, आणि इकडे 100 अंश 5 म्हणजे काय आहे तर 1 गुणिले 100. तर आता 5 एके 5 आणि 5 20 100, 20 5 100 असं आपला पाडा पाडणे, म्हणजे छेदात 10 आणि अंशात 20. क बरोबर 20 अंश 10, 10 एके 10, 10 दुणे 20, क बरोबर 2. म्हणजे मुदत आली ती 2 वर्ष आली बघा. राज काढू, राज बरोबर मुद्दल अधिक व्याज. मुद्दल 8,000 आहे, व्याज माहिती 800, डायरेक्ट काढू. राज बरोबर 8,000 अधिक 800, 8,800 रुपये रास आलेली आहे. पुढचं गणित, मुद्दल दिलेलं नाही, व्याजाचा दर 5% आहे, मुदत माहीत नाही आपल्याला, व्याज 6,000 रुपये आणि रास 18,000 रुपये आहे. ठीक आहे, आत्ता बघा गणित हे. व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क छेदात 100. 3 बाबी माहिती असायला लागतात 4 पैकी. हां, 3 बाबी आहेत का या ठिकाणी बघा. व्याज माहिती आहे, म मुद्दल नाही माहिती, दर माहिती आहे, मुदत माहिती आहे का नाही आहे. मग आपण हे सूत्र आत्ता वापरू शकत नाही, नको आम्हाला हे सूत्र सध्या. सूत्र हवं आहे पण सध्या नको, मग नको जातो आपला. पुढचं, रास बरोबर मुद्दल अधिक व्याज, म्हणजे आपल्याला हे बघा, रास दिलेली आहे, व्याज दिलेलं आहे, म्हणजे मुद्दल काढू शकतो ना, म्हणून रास बरोबर मुद्दल अधिक व्याज, म्हणून रासची किंमत लिहिली 18,000, मुद्दल आहे तसंच कारण तिथं किंमत नाही आहे, अधिक 6,000. तर मुद्दल काढण्यासाठी रासमधून व्याज वजा करा, 18,000 वजा 6,000 म्हणजे मुद्दल आलं 12,000 रुपये, मुद्दल आली 12,000 रुपये, बरोबर आहे. आता आपल्याला ते सूत्र वापरता येईल की नाही, व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क छेदात 100. किमती लिहूया, व्याज 6,000 रुपये बरोबर मुद्दल 12,000 गुणिले 5 गुणिले क छेदात 100. शून्य, हां, आपण काय करतो, हा क एकटा ठेवायचा आहे ना, मग हे अंशातलं छेदात जाणार, छेदातलं अंशात जाणार, म्हणून 6,000 गुणिले 100 छेदामध्ये 12,000 गुणिले 5. शून्याला शून्य घालवला, या शून्याला हा शून्य घालवला, या शून्याला हा शून्य घालवला, है ना, 6 अंश 12 आहे ना हे, अर्थात ते 6 गुणिले 100 आणि 12 गुणिले 5 आहे. पुढे बघा, 6 एके 6, 6 दुणे 12, क बरोबर 100 अंश 10, भाग जातोय बघा, 10 एके 10 आणि 10 दाय 100. मग कालावधी किती आला, 10 वर्ष. मुदत किती आली, 10 वर्ष. काढलं आपण गणित, सोडवलंय गणित, ओके. मुद्दल माहीत नाही, व्याजाचा दर 2.1 अंश 2 म्हणजे 2.5%, मुदत 5 वर्ष, व्याज 2,400 रुपये आणि रास माहीत नाही. व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क छेदात 100. आता इथं बघा, व्याज मग किती आहे, 2,400 लिहिले, म माहीत नाही, दर 2.5 × 5 गुणिले 5 छेदात 100. 2.5 कसे आले बघा, आता हे काय आहे, व्याजाचा दर 2.1 अंश 2 आहे, म्हणजे ह्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अपूर्णांकात रूपांतर कसं होईल, 5 अंश 2, कसं, 2 × 4 = 1, 5 लिहिलं अंशात 2 लिहिले. आता ह्यानी ज्या वेळेला आपण भाग लावू ना, 2 × 4 बाकी राहिली 1, पुढं काय अंक तर नाही, मग 0 घेतला म्हणून पूर्णांक चिन्ह दिलं आणि 2 × 5 = 10 म्हणून ते 2.5 या ठिकाणी लिहिलेले आहे. लक्षात, आता बघा, 2,400 म गुणिले 25 कुठून आले, सोपं हवा गुणाकार म्हणून मी काय केलं, हे दशांश चिन्ह काढून टाकण्यासाठी 25/10 लिहिलं, दशांश चिन्हाच्या उजवीकडे 1 घर आहे म्हणून छेदामध्ये 10 लिहिले, 2 घर असतील तर छेदात 100 लिहिले असते, आहे ती संख्या लिहून. तर म गुणिले 25 गुणिले 5 छेदामध्ये 100 गुणिले 10. आता म एकटा हवा,
म्हणजे हे सगळ्या ज्या किमती आहेत त्या विरुद्ध दिशेला गेल्या, म्हणजे अंशातल्या छेदात जाणार, 25 × 5 अंशात आहे तो छेदात गेला, छेदातला 100 × 10 अंशात गेलेला आहे. ठीक आहे, आता आपण 25 पाड्यामध्ये 100 आहेत बघा, 25 × 1 = 25 आणि 25 × 4 = 100, 5 × 1 = 5, 5 × 2 = 10. आता काय होईल, म बरोबर 2400 × 4 × 2, 2400 × 8. तुम्ही असंही करा, 24 × 96 म्हणजे 9600 करा, नंतर 2 × 2 किंवा या पद्धतीने करा, तुम्हाला जे सोपं वाटेल ते. म्हणून म बरोबर 19200. बरोबर आहे. रास काढायचे आहे बघा आपल्याला. रास काढायचं सूत्र माहिती आहे, रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. आता या ठिकाणी रास काढायला मुद्दल किती आहे, 19200 आत्ता आपण काढलेली आहे आणि व्याज त्यांनी दिलेलं आहे 2400, त्यांची बेरीज केली तर किती येते, रास बरोबर 21600 रुपये. मुद्दल काढली 19200 रुपये आणि रास काढली 21600 रुपये. धन्यवाद. व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर माय मराठी स्कूल, माझे मराठी शाळा या यूट्यूब चॅनलला जरूर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. धन्यवाद.